चला दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पालघर संघाचे 12th मॅन इथे आहेत. आम्ही विनंती करतोय वाडा संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत, ज्याला संपूर्ण माहिती असेल आपल्या टीमची, त्यांच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह व्ह्यूअर्स आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आम्ही NCC नंडोरीच्या दैदिप्यमान डे नाईट मॅचमध्ये, भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतोय. आमचे विजयजी तरे साहेब यांच्या संकल्पनेतून एक्झिबिशन मॅचचा थरार आपण बघतोय. याच्यानंतर जव्हार विपक्ष पालघर, विक्रमगड विपक्ष पालघर अशा मॅचेस आपल्याला भेटीला येतील. आजचा पहिला सामना आपण बघतोय वाडा तालुका विपक्ष पालघर तालुका एक्झिबिशन मॅच. बेस्ट ऑफ लक असेल वाडा संघाला आणि वेस्ट ऑफ लक असेल पालघर संघाला. 12th मॅन वाडा संघाचे आलेले आहेत. मोहन सुतार त्यांचे 12th मॅन आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्यांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत. मनोहरजी नम सरांच्या माध्यमातून विनिंग टीमसाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आपण बघू शकाल. मोहन सुतार, सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बाडा संघाचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. पालघर मधील नंडोरे देवकूप क्रीडा नगरीमध्ये आपलं वेलकम, हार्दिक स्वागत भव्यशा प्रांगणामध्ये. पहिल्या षटकामध्ये दोन खेळाडू बाहेर असतील. व्हाईट आणि बीमरसाठी आपल्यासाठी एक रिव्ह्यू असेल. जर यू तुमचा सक्सेस झाला तर तो मात्र कंटिन्यू राहील याची आपण नोंद घ्या. युवराज ढोकले आणि मोहन ढोकले, बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू पलटॉस होता, चेंडूला मात्र बॅकवर्ड फॉरवर्ड लेगला मात्र एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या इथे बघायला मिळते एक. ऑन साईकला आपण बघतोय, फलंदाज बघत होते आता युवराज. मोहन ऑफ द मार्क बघायला मिळाला. युवराज लेफ्ट हँड फलंदाज, राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण बघतोय. युवराज ऑन अ स्ट्राईक, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघतोय. साहिल, साहिल गोलंदाजी मार्गवर दाखल झाला. युवराज ऑन अ साइक, अतिशय सुर एक पटका फसलाय. चेंडू मात्र शॉर्ट मिड ऑफला आणि युवराजच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. एक्झिबिशन मॅच, हात खोलण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थोडासा वर चढतोय आणि इथे मात्र युवराज बॅक टू पवीलियन. पहिला विकेट या ठिकाणी जाताना युवराज. पालघर संघ इथे जर विजयश्री संपादन करतोय तर राजूजी रामूजी धुमाडा सरांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बोईसर मुंडवाली गावाला बिलॉंग करणार एक सुंदर व्यक्तिमत्व आपण बघताय. 2000 रुपयाचं पारितोषिक पालघर संघ इथे विजयश्री संपादन करतोय सन्माननीय रामूजी धुमाडा साहेबांच्या माध्यमातून. पहिला विकेट गॉन मिसेस साहिल गोलंदाजी मार्गवर. ओहो वाडा शॉट बॅकफुटला गेलाय आणि काय लिहिलं या चेंडूला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरनं येतोय. न्यू बॅट्समन जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पप्पू नावाचा ब्रँडेड बिग ब्लास्ट षटकार. कम ऑन डीज आहे थँक्यू. 7 धावा ऑन द बोर्ड. साईश लेफ्टा मोर द विकेट. कोलबा टप्प्याचा चेंडू टायमिंग केलंय पुणे तोच झोन बॅकवर्ड स्कोर लेक अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत येतो इथे चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झालंय आणि धावसंख्या बघायला मिळते डबल फिगर 11 धावा. अतिशय सुरेख वेगवान मारा बघायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला त्या चेंडूवरती पोहोचवलं, फक्त दिशा देण्याचं काम केलं.
लोअर फुट चेंडू आपण बघतोय 11 धावा 26 पुनश तयार गोलंदाजी मार्गवर इथे पुनश बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न प्लम मध्ये पकडला गेलाय आणि पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला दुसरा धाव संख्या असताना 11 एसटी से हाय अपलीच हवा इतती तया हवा देखो जरा हाय अपलीच हवा थँक्यू डिसे थँक्यू न्यू मॅन जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर योगेश दिवा अतिशय सुरेख असं व्यक्तिमत्व आपण बघतोय तिळसे कव्हाला बिलॉंग करणार असा एक सुंदर हाडीटर फलंदाज नेहरोली कव्हाला बिलॉंग करणार असं व्यक्तिमत्व आपण बघतोय नेहरोली गावातील एक प्रतिम फलंदाज इथे मात्र आपण बघू शकाल दुसरा विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला लेफ्ट आर्म लेफ्ट हँडेड फलंदाज म्हणून योगेश दिवा ऑन अ स्ट्राइक अंतिम चेंडू असेल 11 धावा धावफळकावर साईश गोलंदाजी मार्गवर अतिशय सुरा एक ऑफ ड्राईव्ह सुंदर शॉट बघायला मिळतोय मात्र डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे धावसंख्या सिंगलने पुढे जाईल 12 रन एंड ऑफ द फ्रेश ओवर लॉस ऑफ टू विकेट 12 रन्स ऑन द बोर्ड यश डिसे क्यूट इज थैंक यू दरम्यान न्यू मॅन बघूया चला जास्त मीटिंग घ्यायची न्यायची नोंद घ्या दुसऱ्या षटकामध्ये तीन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील आणि विनंती असेल तीन षटकानंतरच आपण टीम मीटिंग करायची कुठल्या प्रकारचा टाइम स्पेंड आपण मैदानाच्या आतमध्ये करायचं न्यायची नोंद घ्या एक्झिबिशन मॅच आहे न्यू मॅन गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय सचिन गडक गोलंदाजी मार्गवर दाखल झाल्यात तर ऑन साईकला आपण बघतोय मिस्टर योगेश त्याने एक धाव घेतलंय ऑन स्ट्राईकला आहे नेहरोली गावाला बिलॉंग करणार असा खेळाडू आपण बघतोय टॉप 11 जर आपण बघितलं हेमंत वाघ कप्तान गातेस गावला बिलॉंग करणार व्यक्तिमत्व युवराज तिळसे गावाला आहे दरम्यान राहुल भोईर कंचाड मोहन दुगले तिळसे गावातील खेळाडू आपण बघतोय योगेश दिवा नेहरोली हरेश्वर दळवी कोळकेवाडी दरम्यान पुढचा चेंडू ओ बन्नाट वेग दिशाइन चेंडू सचिन गडक रफ्तार चांगली आहे टप्पा मात्र चांगला असायला हवा आहे दरम्यान आपण बघतोय धावाय स्कोर कार्ड वरती 13 अतिशय सुर्रा एक लाभ टाळण्याचा प्रयत्न चेंडू डी बॅकवॉट टॉस करायला वेगानं जातोय एक धाव मात्र हर्षित केली जाईल नुकताच आपण बघतोय पालघर तालुक्यातील एक सर्वात मोठी ट्रॉफी जी आपण बघितली नाईट मॅचचा थरार एबी ट्रॉफी या बी ट्रॉफीमध्ये अक्षरशः गाजवलं होतं मिस्टर सचिन गडक याने तीन षटकार ज्याच्या फळीतनं बघायला मिळाले होते एक अप्रतिम खेळी ज्यांनी साकारली होती तोच सचिन गडक आज मात्र गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय वाडा संघाच्या अगेन्स्ट तर ऑन साईकला आपण बघतोय मोहन ओहो सुरेख चेंडू भन्नाट वेग मोहन डुगले आपण बघतोय अतिशय सुरेख गोलंदाजी सचिन गडचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय आहे आणि वाडा संघाला मात्र ज्याला लाईफलाईन म्हटलं जातं किंवा ज्याला कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो त्या कॉन्सन्ट्रेशनने फलंदाजी करावी लागेल गतीला परिवर्तन केलं होतं संधी होती इथे संधीचं सोनं करता येत नाही मोहनला एकदम मात्र अर्चित केली जाईल आणि योगेशला मात्र चान्स मिळते ते ऑन स्ट्राईकला धावाय स्कोर कार्डवरती 15 रन्स ऑन द बोर्ड जेव्हा जेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही फलंदाजी करायला जातात
तेव्हा तेव्हा मात्र तुमची एकाग्रता आणि तुमचे बॉडी लँग्वेज, तुमचा आय इन हॅड कोऑर्डिनेशन, तुमची खेळण्याची पद्धत बरंच काही सांगून जातं की तुम्ही कशा पद्धतीने फलंदाजी कराल. पॉझिटिव्ह थिंकिंग हा खूप महत्त्वाचा असतो मैदानाच्या आतमध्ये. सचिन गडक, पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट, अतिशय सुर राय कलांग द कार्पेट एक्झिक्यूट केला शॉर्ट मिडॉनमध्ये, उत्तम दर्जाचं शतरक्षण. डॉट रोहित खुताड यांच्याकडनं बघायला मिळते. संघाचे संघनायक आहेत, एक जिम्मेदारी आहे त्यांच्याकडे आणि ती जिम्मेदारी त्यांना हँडल करावी लागेल. इथे एक धाव वर्जित केली जाते, धावा बघायला मिळतात स्कोर कार्डवरती 16 धावा. दरम्यान सचिन गडक राईट ऑफ द विकेट पुनश, इथे अप्रतिम चेंडू, व्हाट अ बॉलिंग. थोडासा रफ्तार कमी केला, चेंडूला थोडस कट केलं गेलं आणि सचिन गडक आपली परिपक्वता, आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपली लेंथ लाईन, आपला अनुभव या ठिकाणी दाखवताना आणि डॉट चेंडू असं त्या चेंडूवरती लिहितोय. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता, फटका फसलाय आणि इथे प्रशांत चाहतामध्ये जाऊन स्थिरावताना वाडा संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 3 विकेट इथे जात आहेत आणि धावसंख्या बघायला मिळते 1616 ऑन द बोर्ड यश डिसे. जर आपण युट्यूबच्या माध्यमातून बघितलं तर 6,650 व्ह्यूवर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. न्यूमॅन राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल डगला आपण बघतोय. पाळी गावाला बिलॉंग करणार असे व्यक्तिमत्व आपण बघतोय. एक फलंदाज झालाय राहुल. कहते ना की अगर घोडे पे सवार आदमी अगर अच्छा हो तो घोडा प्रथम आता है. परिवार में अगर मुखिया अच्छा हो तो आपका परिवार ग्रोथ करता है, आगे बढ़ता है. बाग का माली अगर सुंदर हो, बाग का माली अगर अच्छा हो, कारागिर हो तो बाग सुंदर बनती है. वैसे ही नाजुक स्थिति या फिर एक जहाँ पे मैच में कहते ना कि आपका खिलाड़ी अगर अच्छा हो तो आपकी टीम जीत जाती है. तो आवश्यकता यहाँ पर कि जो कॉन्सेंट्रेशन, जो क्रूशियल मैच चलता हो वहाँ पर आपके जो खिलाड़ी हैं वो किस तरह से योगदान देते हैं. परिपक्वता अगर आपके खिलाड़ियों के पास है, अगर आप पूरी ताकत के साथ में मैच को खेलते हो तो मैच को जीत जाओगे. यहाँ पर थोड़े से बैकफुट के ऊपर नजर आती हुई वाडा टीम 3 विकेट के बाद में 16 स्कोर कार्ड के ऊपर. हर्षद एक वेगवान गोलंदाज पुनश गोलंदाजी मार्क वर. ओहो बन्नाट वेग, शॉर्ट बॉल थोडासा बाउन झालाय, ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो ती इथे बघायला मिळते. आउटसाइड आउट स्टम्प आणि वेगवान मारा एका लेंथनी गोलंदाजी करताना ऑन साइडला आपण बघतोय फलंदाज आहेत योगेश आपण बघतोय ऑन स्ट्राइकला. या वेळेला मिस टाइम शॉट कॉल्ड बँडच्या रूपानं योगेश बॅक टू पवेलियन. चौथा हादरा, चौथा झटका वाडा संघाला. अडचणीमध्ये सापडला इथे मात्र वाडा संघ. आपल्या संघाचा तारणहार बनण्याची बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. इथून न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल गेलाय राहुल पवार. जर इथे मात्र चांगली कामगिरी करेल तर मात्र संघाला त्याच्याकडनं न्यूमॅन राहुल भुईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धावाय तिथे स्कोर कार्डवरती 16. राहुल भुईरकडे एक मोठी नामी संधी मी म्हणेन आणि ही संधी जर त्याने इथे हँडल केली, इथे मात्र त्याने जर आपली परिपक्वता दाखवली, पूर्ण वाडा तालुका मध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करू शकतोय. कारण एक बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. एक्झिबिशन मॅच जरी असली तरी आपल्या नावाला पुढे नेण्याची एक नामी संधी आहे असं मी म्हणेन राहुल भुईरकडे. संघ अडचणीतमध्ये सापडताना एक परिपक्वता इथे तुम्हाला दाखवावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख, वेग बन्नाट आहे, वेट केलं
आणि याला शॉर्ट सिलेक्शन म्हणतात मित्रांनो. ज्या ज्या वेळेला मात्र तुम्ही शॉर्ट सिलेक्शन हा तुमचा डॉट बॉल असू शकतो, शॉर्ट सिलेक्शन हा तुमचा डिफेन्स असू शकतो, किंवा शॉर्ट सिलेक्शन हा तुमचा षटकार सुद्धा असू शकतो. इथे शॉर्ट सिलेक्शन होतं की तुम्ही तो चेंडू सोडून दिलाय, हे खूप चांगली परिपक्वता इथे बघायला मिळते. ज्या ज्या वेळेला मात्र एक्झिबिशन मॅच असते किंवा कुठली मॅच असते, तुम्ही स्वतःला परिपक्व बनवणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आधुनिक क्रिकेटमध्ये स्वतःला जर पुढे घेऊन जायचं असेल तर तुमचं सर्वस्व द्यावं लागेल. हर्षदच्या बॅटला लॉफ्ट करते, पटका फसला आहे, बॉल इन द इयर. आणि इथे राहुल भोईर सुद्धा मोठा शॉट खेळण्याच्या मोहामध्ये बॅक टू पवेलियन. कम ऑन डीसे. थँक्यू. धावा येत या ठिकाणी स्कोर कार्ड वरती 16. आणि आता मात्र संघ नायक हेमंत वाघ, हेमंत वाघला मात्र नावाप्रमाणे डरकाल इथे फोडावी लागेल. गरज आहे वाडा संघाच्या अस्तित्वाची आणि वाडा संघाला एका सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याची. पालघर संघ ज्या रिदमने गोलंदाजी करतोय, आर्केस्ट्रेट परफॉर्मन्स दाखवला जातोय, प्रत्येक चेंडूवरती आपली हुकूमत, आपली वचक, आपला दरारा दाखवतोय, तर इथून मात्र गातेस गावला बिलॉंग करणारा हेमंत वाघला डरकाली फोडावी लागेल. हर्षद गोलंदाजी मार्गवर मुंडवाली गावाला बिलॉंग करणारा असा खेळाडू आहे. पर्नाळी संघाकडनं आता ओपन क्रिकेट त्यांनी स्टार्ट केलंय. एक खूप चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच हर्षदकडे बघितलं जाईल. बघूया दरम्यान तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, पाचवा चेंडू. ओहो, टायमिंग केले फक्त, दिशा देण्याचं काम केलंय आणि काय कम्मालीचा चौकार बघायला मिळतोय. कधी कधी गोलंदाजाचा वेग आहे वेग, त्या वेगेवरती जर तुमचं कंट्रोल असेल तर इथे मात्र तुमच्या बेनिफिशियल कॉचमध्ये तुम्ही परिवर्तन करू शकाल. सरळ चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये होता. कलायू के सहार जिसे बोडना कहते, जैसे अजरुद्दीन बोड़ा करते थे, इस गेंद को खूबसूरत तरह से देखा, रीड किया और आखिरी वक्त बैट के ब्लेड को ओपन करके चार रन्स बटोरे. एक्सलेंट बैटिंग. धाव संख्या 4 ने वाढते 20 वर जाऊन पोहोचले. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील, या वेळेला फटका फसलाय आणि इथे विकेट बाद. 20 असताना गडी क्रमांक आपण बघतोय 6 तंबूच्या आश्रयाला अडचणी सापडलाय वाडा संघ. यष्टीस सुनील वाडेकर कंचाड गावाचा एक रत्न आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 षटक संपल्यात 20 अंतिम 12 चेंडू आणि सुनील कडनं मात्र आता अपेक्षा वाढल्यात. गोलंदाजी मार्ग पर सचिन गडक, रफ्तार का सुलतान म्हणावं लागेल सचिन गडक यांना. भन्नाट वेग आहे त्याच्याकडे, चांगल्या लेंथ लाईनने मेंटेन करतोय चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट, अतिशय सुर एक लॉंग द कार्पेट, चेंडूला एक सा कव्हरला एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल एक धाव. धाव संख्या 21 वर जाऊन पोहोचलाय. आज रोहित खुताडे मात्र या संघाला लीड करतोय. एक चांगली अंटायर टीम त्याने बनवलंय आणि प्रत्येक गोलंदाजानं चांगलं वर्क केलंय. इथे सचिन गडक असेल, हर्षद असेल, चांगलं वर्क करताना अतिशय सुर एक ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बन्नाट वेग, डॉट बॉल ऑन साईकल. आपण बघतोय फलंदाज सुनील, सुनील वाडेकर ऑन अ साईक. कंचाडचा खेळाडू आपण बघतोय ऑन स्ट्राईकला. इथे मात्र फक्त बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला, रीड करावा लागेल तुम्हाला.
फक्त अंदाज ज्याला आपण ब्लाइंड शॉट बोलतो ते जर तुम्ही इथे खेळला तर थोडंसं विपरीत होऊन जाईल. कारण आज भन्नाट वेग सचिन गडककडे आहे, फिंगर रोल चांगला करतो, आउटस्विंग चंडू चांगला करतो, अशावर तुम्हाला चांगलं रीड करून खेळावं लागेल. इथे अतिशय सुरेख शॉट मिडॉनला मात्र आहे आणि योगेश लढे एक मातबर खेळाडू. दरम्यान योगेश जर आपण बघितलं जाईल तर एक सुंदर असं व्यक्तिमत्व असतं पहिलं खेळाडू आणि आपला दबदबा निर्माण केलाय कमारेगावाचा सुपुत्र आपण इथे बघतोय मिडॉनला मात्र आहे. बघूया सचिन गडक नफी तुली गोलंदाची गतीला परिवर्तन केलंय. फुल टॉस होता, बॅकवर्ड टॉस, स्क्वेअर लेगला वेगानं जातोय मिड विकेटचा प्लेअर, मात्र फंबल करतोय. तदवर चेंडू सी मार रेषा पार, चुकी झालंय इथे. आपण बघू शकाल हर्षद यांच्याकडनं धावसंख्या 4 फ्लाय झालंय आणि 26 जाऊन पोहोचले. एक सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल वाडा संघाला आणि त्यासाठी मात्र आपण बघू शकाल की एका बाजूने सुनील वाडेकर आहे तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय राहुल डगला. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख स्वीट साउंड वाडा शॉट डीप मिडॉन ऑर्थोडॉक्स मिडॉनला क्लिअर करतोय फलंदाज राहुल डगला ऑन अ फायर. यस दिस ए थँक्यू. उद्या मात्र विक्रमगड विपक्ष पालघर तालुका असा मॅच आपल्या भेटीला येईल. एक्झिबिशन मॅच तुर्तच आपण या मॅच कडे वळूया. बत्तीसावा धावफळकावर आपण बघतोय एकमेव अशी असोसिएशन आपण बघतोय जी फक्त आदिवासी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. पालघर जिल्हा असोसिएशन एक सुरेख मॅनेजमेंट प्रत्येक तालुक्याची तर आहेच इज नो डाऊट, परंतु जिल्ह्याची सुद्धा इथे आहे ही खूप महत्वाची आहे. 32 रन झाल्यात स्कोअर कार्डवरती आणि इथे मात्र राहुल डगला आणि सुनील वाडेकर चार षटक संपलेले आहेत. पालघर संघ कॉपरेट करा. दरम्यान 32 ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. आपण बघतोय इथे मात्र विजयजी तरे साहेब माजी पंचायत समिती सदस्य पालघर तालुका आदिवासी समाज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष खऱ्या अर्थाने प्रत्येक तालुक्याच्या खेळाडूला मोठं प्लॅटफॉर्म देत आहेत आणि या भव्य दिव्य अशा रजनी स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देत आहेत. त्याकरता आम्ही पर्टिक्युलरली बिग इम्प्रेस विजयजी तरे साहेब आपल्या अप्रतिम संकल्पनेनुसार मी दाद देतो आणि वळतोय मैदानाच्या आतकडे. इथे मात्र ब्लाइंड शॉट खेळला गेलाय, चुकी झालंय का ते मात्र एकदा परिपूर्ण होईल मला वाटते. बघूया धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचलंय 33 ऑन द बोर्ड बाईच्या रूपानं. 33 धावफळकावर आहेत. विशाल लांबा त्यांची फलंदाजी एबी ट्रॉफीमध्ये खूप चांगली बघायला मिळाली. अतिशय अप्रतिम विशालने मात्र दाखवून दिलं की संधी जर आम्हाला इथे उद्या तीन ॲक्शन दिसतील, परंतु एबी ट्रॉफीमध्ये अप्रतिम फलंदाजी ज्यांची होती आणि खास करून आमच्या सुनील धोडी सरांचा संघ एक जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. संदीप धोडी सरांचा संघ अप्रतिम संघ आम्हाला दिसला होता. गावदेवी खैरा फाटक एक गाव एक संकल्प आणि एक चांगली संघबांधणी केले संदीपजी धोडी सरांनी आपण बघू शकाल. धावायत इथे स्कोअर कार्डवरती 33 रन. ओहो या वेळेला मात्र चेंडू वेगवान होता, थोडासा अनएक्सपेक्टेबल बाउन्स कारण ऑन साईडला आपण बघतोय आहे ते सुनील राहुल डगला आहेत आणि मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाउन्स झाला आणि राहुल याला बीट केलं गेलंय. चांगली गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. ओहो सुपर्ब गोलंदाजी नितीन, वाईड बॉल आहे. धावसंख्या 34 जाऊन पोहोचेल. आज मात्र एक्झिबिशन मॅचच्या माध्यमातून पालघर तालुक्यातील आदिवासी समाजातील अनेक मातबर खेळाडू हे यूट्यूबच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी बनताना आपण बघू शकाल. प्रेक्षक जर बघितलं तुडुंब अशी गर्दी आहे.
मी खरोखरच हृदयाच्या अंतकरणापासून त्यांना धन्यवाद देईन तुमच्या या प्रतिम सहकार्याला. शॉर्ट बॉल आहे, हुक केलंय, क्लिअर करेल का डी बॅकवर्ड टस्करले. इथे मात्र झेल सोडलाय प्रतीकनं, चेंडू सीमा रेषा पार, धावसंख्या 38 ऑन द बोर्ड, षटक क्रमांक 5 इथे आहे आणि 5व्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 38वा यानंतर होणारी मॅच आहे. दरम्यान पुढचा चेंडू नितीन गोलंदाजी मार्गवर, 38वा, 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि रजनी स्पर्धेमध्ये आपल्याला एक दिवस नक्कीच भंडारी समाजातील सुंदर असे खेळाडू इन ऍक्शन दिसतील. ओहो, फटका फसलाय आणि चांगला कॉल आहे सचिन गडग आणि योगेश लढे. ओपन खेळण्याचा अनुभव दोघांकडे आहे, चांगला कॉल दिला गेला आणि सचिन गडग यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन 20 होताना पाक टू पवेलियन. 7वा फलंदाज न्यूमॅन हरेश दळवी. तर यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच आम्ही इथे सांगू इच्छितो शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज जर तयार असेल तर आपण एक एक्झिबिशन मॅच 8 इकडे संकल्प केला आहे. अध्यक्ष इथे उपस्थित आहेत, विजयजी दरे सरांसोबत आपण मीटिंग करायची आहे. निलेश पाटील सरांना मी विनंती करतोय, एक्झिबिशन मॅच नक्कीच बघायला मिळेल. 38 ऑन द बोर्ड, अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. न्यूमॅन दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. हरेश दळवी म्हटल्यानंतर एक परिपक्व फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, वाडा तालुक्याला बिलॉंग करणार असं एक सुंदर आणि आक्रमक फलंदाज ज्याने अनेक वर्ष क्रिकेट गाजवलंय आणि आपल्या तालमीमध्ये अनेक खेळाडू त्यांनी निर्माण केल्यात असा हा अष्टपैलू असा खेळाडू, परिपक्व असा खेळाडू ऑन साईकला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केला. योगेश लढे तिथे आहे, 2 धावा करण्याचं मंतव्य यशस्वी झालंय आणि धावसंख्या 40 जाऊन पोहोचते. हरेश्वर तळवी आपण बघतोय ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून अनेक पावसाळे अनेक ऊन बघितलेले आहेत आणि अनेक मैदानं गाजवलेले आहेत, वन अँड हँडेड सामने जिंकून देण्याची करामत केली आहे. तेच हरेश्वर दळवी ऑन स्ट्राईक. अतिशय सुरेख स्लॉटमध्ये चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला प्रशांत तिकडे मात्र होता. एकदा वर्षित केली जाईल, धावा बघायला मिळतात 41 आणि इथे 42 टार्गेट सेट केलंय वाडा संघाच्या संगणकांना. आम्ही विनंती करतोय त्वरित आपण फील्ड अरेंज करून घ्या आणि टॉस साठी यायचा नेक्स्ट मॅच. एसके फायटर शिगाव बीप ते लवकरात लवकर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं असेल. गावदेवी चाकमाता विपक्ष एसके फायटर शिगाव.
दरम्यान 42 धावांचं लक्ष असेल. प्रतीक आणि प्रतीकच्या समवेत आपण बघतोय तुषार बसवत आणि फ्लड स्लाइड्स आपण बघतोय की सुंदर असा प्रकाश. खऱ्या अर्थाने वाडा संघ इथे उपस्थित झालाय. चांगल्याशा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 42 धावांचं टार्गेट इथे असेल आणि एक युवा फलंदाज एका बाजूने प्रतीक चिपाडा याला प्रतीक यांना बघतोय तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय तुषार बसवत. प्रतीक चिपाड्यांना आम्ही बोलवतोय. इथे यायचंय प्रतीक कुठे असतील. दरम्यान अप्पी ऑन स्ट्राइक 42 धावांचं लक्ष 30 चेंडूमध्ये गोलंदाजी मार्गवर. वाडा संघाकडनं प्रथम षटक हाताळण्यासाठी आलाय युवराज डुकले. तिडसे गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. पहिला चेंडू ओहो वेट केलं बॉडामॅनचा युज केला डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र व्हेरी फर्स्ट बॉलला युवराजचं स्वागत. मिस्टर अप्पी करतोय पालघरच्या भव्य प्रांगणामध्ये चौकारानं यश डिझे. दरम्यान दोन चेंडूचा खेळ संपलाय. पुणेश युवराज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो वेट केलं पॉप इन क्रीनचा युज केला. दरम्यान रिझनला चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या जवळ. आल्या तिथे दोन धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आणि तमाम क्रीडाप्रेमींना आम्ही पुनश्च विनंती करेन कोणीही बॉन्ड्रीलाईनच्या जवळ बसणार नाहीये. एखादा खेळाडू तुमच्यावरती आदळला इजा होऊ शकते याची आपण नोंद घ्या आणि थोडंसं मागे बसा. धावसंख्या 6 जाऊन पोहोचलंय. मिस्टर युवराज यांचं स्वागत नंडोरे देवखोपच्या प्रांगणामध्ये प्रतीक याने चौकारानं केलंय. मात्र तोही कमबॅकिंगसाठी ओळखला जातोय. नाव युवराज इथे मात्र कमबॅकिंग करेल का आणि या धावा वाचवताना एक सुरेख द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल का. या वेळेला मात्र अतिशय सुरेख ज्या पद्धतीने करण मोरे हा शॉट खूप चांगला खेळतो. अतिशय सुरेख स्वीप आपण बघितलं असेल. पालघर जिल्ह्यातील एक सुंदर असं व्यक्तिमत्व नवली गावाला बिलॉंग करणारं परंतु टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे त्याच्या मेथडने मात्र शॉट बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 7 वरती. दरम्यान पुढचा चेंडू आपण बघतोय. समोर येतो तुषार बसवत. सध्या इनफॉर्म फलंदाज आणि परिपक्वता या फलंदाजाकडे आलेली आहे. ज्या पद्धतीने हा फलंदाज कॉन्फिडन्सने तेसले ज्याला म्हटलं जातं विश्वास खूप चांगला आहे आणि कॉन्फिडन्स लेवलच्या वेळेला तुमच्याकडे चांगली असते त्यावेळेला तुम्ही चौकार षटकार लिहिलं या खेळतात. इथे मात्र युवराज तयार होते वाडा संघाकडनं कम पॅकिंगसाठी कारण इथे अस्तित्वाच्या लढाईला विजयाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करावं लागेल. त्या रस्त्यावरती प्रशस्त अशा आशा निर्माण कराव्या लागतील आणि वाडा संघाला एक सन्मानजनक मॅचकडे घेऊन जावं लागेल आणि ती जिम्मेदारी आहे मिस्टर युवराजकडे. अतिशय सुरेख स्लॉटमध्ये चेंडू तुषार बसवत. इथे मात्र हा शॉट खेळण्यामध्ये आहे. अजूबाई वंकासपाड्यांच्याकडनं 3 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. वंकासपाड्याचे अजूबाई आपले टीम ओपन करतायत आणि इथे मात्र वाईट बॉल आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. जाऊन पोहोचलंय 14 धावा. बघूया एक षटकार आलाय तुषार बसवत. एक आक्रमक आणि यंदाचा हंगाम या फलंदाजानं गाजवलाय. अतिशय सुरेख एक सन्मान दिलाय. जसं मी मगाशी म्हटलं होतं की हा शॉर्ट सिलेक्शन आहे. चुकी कुठली करायची नाही. रडारपासून जर चेंडू आलाय आणि ते जर तुम्ही प्रिपेअर नसाल तर सन्मान देणं खूप गरजेचं आहे. एंड ऑफ द प्रेशर 14 रन्स ऑन द बोर्ड. जाऊया डीजेकडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. चौथा धावा धावफळकावर.
जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान म्हणजे येणारे 24 चेंडू आणि आता हवे आहेत 28. तळेखल गावाला बिलॉंग करणार असा खेळाडू आपण बघतोय आणि नेहमी मदतीला धावून येणार असं सुंदर व्यक्तिमत्व मनोरम. आणि या मॅचसाठी विनिंग टीमला 1000 रुपये त्यांनी नक्कीच दिलेले आहेत विनिंग टीमसाठी. आणि 2000 रुपयाचं पारितोषिक पालघर संघासाठी ते स्पेशली बोईसर मुंडवली गावाला बिलॉंग करणारं एक दानशूर व्यक्तिमत्व रामोजी दुमाळा साहेब. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून. 2000 2000 कॅश प्राईज लावलं गेलंय. दरम्यान गोलंदाजी मार्ग पर आपण बघतोय अतिशय वेगवान मारा मिस्टर प्रदीप पवार आले आले आपलं ट्रेडमार्क झाकिया दाखवतोय वाडा संघाकडनं. राईट टाइम ओवर द विकेट मनोरनम ऑन अ स्ट्राईक बॅकफुटला गेलाय थोडासा पंच केला गेला वेगाने चेंडू फेकण्याचा गरज इथे मात्र गरिबी मे आटा गेला. थोडस तुमचा बँक बॅलन्स कमी आहे एक एक धाव वाचवावी लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि धावा मिळत आहेत 2. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 16 जाऊन पोहोचलंय. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण वाडा संघाला ठेवावं लागेल. धावा कमी असताना मात्र त्या वाचवाव्या लागतील. आणि नेहमी प्रश्न असतो की जेव्हा तुमचा लो स्कोर असतो त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्रा रन द्यायचे नाही आहेत. लेथ लाईनला मेंटेन चेंडू टाकण्याचं टाकायचं आहे. विकेट एका अंतरावरती घ्यायचं आहे आणि विकेट ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला ते प्रेशर आहे ते प्रेशर वाढवायचं म्हणजेच कन्सॉलिडेट करावं लागेल. ह्या गोष्टीचा जर समन्वय झाला तर लो स्कोर मॅच टप झोनकडे जात असते. पुढचा चेंडू इथे मात्र ताकद जास्त लावली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आपण बघतोय रवींद्र बाबर साहेब म्हणजे पोलीस दलामध्ये आमचे कार्यरत आहेत त्यांच्याकडनं मनोहरजी नमसरांसाठी 500 रुपये प्रत्येक षटकाराला टीम ओपन केले इथे रवींद्र बाबर साहेबांच्या माध्यमातून. अवे फ्रॉम बॉडी खेळला या वेळेला आलाय डॉट बॉल. पोलीस म्हणजे सर्वांना माहिती आहे तरी एकदा सांगू इच्छितो पी फॉर प्रोटेक्शन ओ फॉर ऑफ एल फॉर लाईफ आय फॉर इन सी फॉर सिव्हिल ई फॉर इस्टॅब्लिशमेंट. प्रोटेक्शन ऑफ लाईफ इन सिव्हिल इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच पोलीस. तर धावा आहे तिथे स्कोर कार्डवरती 17 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अप्परकट खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटला ब्रश करतो इनसाइड आहे जिथे होती एक धाव मिळेल 18 धावा धावपळ कव्हर. 50 वेग आहे वेगावरती मी इम्प्रेस झालोय प्रदीप पवारच्या. खूप चांगला वेग आहे आणि त्या वेगामध्ये त्याने नक्कीच ग्रोथ करावा. चांगल्या लेंथने चेंडू हाताळावा येणेकरून येणाऱ्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक छाप पाडू शकतो हा युवा गोलंदाज. 50 वेग परंतु नियंत्रणामध्ये गोलंदाजी तुम्हाला करायला शिकणं खूप गरजेचं आहे. बघूया न्यू मॅन आपण बघतोय तुषार बसवत. जसं मी मगाशी म्हटलं की हा एक ताकदवर फलंदाज आहे. मोठे फटके लिहिलं या खेळतो आणि त्याच्यामध्ये परिपक्वता आज आलंय. त्याच्यामुळे अशा फलंदाजांना बात करणं किंवा थोडंसं बॅकफुटवरती घेऊन जाणं म्हणजे प्रदीप पवारला आपलं सर्वस्व अर्पण करावं लागेल एक बेस्ट द्यावं लागेल. 100% जे आपले भारतातील अश्र आहेत तेथे दाखवावे लागतील. एक चांगल्या लेंथ लेंथने चेंडू तुम्हाला हाताळावा लागेल कारण समोर एक परिपक्व आणि इनफॉर्म फलंदाज आहे ज्याने हंगाम पूर्णतः गाजवलाय तोच हा फलंदाज तुषार बसवत. सन्मान दिलाय बॅकफुटला जाऊन डॉट बॉल. धावा आहे तिथे स्कोर कार्डवरती 18 धावा. 24 धावांची गरज आहे आणि या षटकातील चेंडू झालेले आहेत 5. अंतिम चेंडू असेल. अजूनही 24 धावांची गरज येणारे चेंडू आहेत 19 आणि तुषार ऑन अ स्ट्राईक. प्रदीप पवार चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथे जागा बनवलंय आणि हा क्लास आहे. पॉपिन क्रीजचा यूज कसा करावा हे दाखवताना चेंडूला लिहिलं या फेकून दिलंय लॉंग लेग क्रीजन मधनं. तुषार म्हणतोय मी खेळण्यामध्ये आहे फार हुशार. यश टिजे थँक्यू. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करायला जातात त्या त्या वेळेला तुमचे 5 एस खूप महत्वाचे असतात. पहिला एस तुम्ही जो चान्स घेतात, दुसरा एस म्हणजे तुमचा सेटअप कसा आहे,
तिसरा एस म्हणजे तुमचे शोल्डर कसे आहेत, चौथा एस म्हणजे तुम्ही शॉट कसे खेळतात किंवा स्टॉप कसं करतात, आणि पाचवा एस म्हणजे तुम्ही शॉट कसे खेळतात. हे पाच एस जर तुमच्याकडे चांगले असतील आणि त्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळलात, तुम्ही एक परिपक्व फलंदाज होऊन जातात. फाईव्ह एस लक्षात ठेवायचं आहे. इथे धावा झालेल्या आहेत 22, 18 चेंडू आणि 20 धावा. बघूया ऑन सायकल आपण बघतोय मनोरणम, त्यांच्यासाठी रवींद्र बाबर. संध्याकाळच्या रात्रीच्या या प्रहरामध्ये आपण बघतो की एटीएम त्यांनी ओपन केले. एका बाजूने आमचे अज्जूबाई, ते सुद्धा बोलतात की 3 षटकार मारा आम्ही 500 रुपये देऊ. इथे मात्र रवींद्र बाबर सांगतायत मनोरणमला, चांगले मित्र आहेत, 1 षटकार मारा आम्ही 500 रुपये देऊया. बघूया त्यांच्या टीमचे मेंबर्स आहेत आणि खूप प्रेम आहे त्यांचं एकमेकावर, जिव्हाळ आहे, मैत्री आहे, हे आम्ही अनेक वर्ष बघतोय. बघूया गोलंदाजी मार्कवर युवराज पुनश्च दाखल झालाय. काफी खूबसूरत मॅच मी कहूंगा क्योंकि यहां पर 18 गेंदे बची है, 20 रन की आवश्यकता है. युवराज ने जो पहला ओवर डाला था वही अब आए हैं, उन्होंने 14 रन दिए थे, थोड़ा सा एक्सपेंसिव ओवर जरूर डाला था मेरे ख्याल से. देखना इस तीसरे ओवर में अगर नफीतुली गेंदबाजी करेंगे, अनुशासन अगर अच्छा रहेगा, डिसिप्लिन अगर अच्छा रहेगा, मैच में आने के चांसेस बढ़ेंगे. 18 गेंदे 20 रन से मैच अभी भी दोहरा है कि दिल्ली इसके ऊपर आगाज दे रहा है. जीत कोई भी सकता है लेकिन जो कोशिश है वो आखिरी छोर तक होनी चाहिए क्योंकि तजुर्बा या फिर जीत दोनों ही चीजें नायाब है. इस ओर की अगली गेंद, अच्छी गेंद यार, की थी गेंद शॉर्ट थर्ड मैन में जरूर फील्ड होगी, डायरेक्ट हिट लेकिन सिंगल आसानी के साथ में मुकम्मल 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. कहते ना हौसलों के तरकशों में वो कोशिशों का वो तीर जिंदा रखना, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखना, ये उम्मीद बड़ी चीज होती है जो मुसीबत के समय में आपके प्यारे से चेहरे के ऊपर मुस्कुराहट लाके कानों में धीरे से कहते कि ऑल इज वेल, सब अच्छा होगा, तो उम्मीद के साथ में आगे बढ़ना होगा. 17 गेंदे बची है, 19 रन की दरकार है 23 रन स्कोर कार्ड के ऊपर और इन फॉर्म बल्लेबाज तुषार बसवत ऑन स्ट्राइक. सामने युवराज जो अपना दूसरा स्पेल लेके आए हैं वाडा टीम की तरफ से. हरीश्वर दलवी फील्ड की मुआयना करते हुए किस तरह से फील्ड को रचाया गया यहां पर तुषार के अगेंस्ट. इस बार ऑन साइड में इनटू द गैप में गेंद और ये सीधी बाउंड्री लाइन के बाहर, तुषार ऑन अ फायर. यस इज ए Thank you. 27 on the board. Tushar on a strike. Oh, ये अच्छी गेंदबाज है युवराज की. देखा कि तेज गेंद डाली गई उतनी तेज बाउंड्री लाइन के बाहर गई, यहां पर फिंगर रोल की और धीमा किया गेंद को, जिसे हम कहते ना कि चेंज ऑफ द पेस. एक्सीलेंट वापसी. ये जो सोच है वो सोच दिमाग को हर वक्त पूछना चाहिए कि भाई मैं किस तरीके की गेंद डालू. अगली गेंद, इस बार भी चेंज ऑफ द पेस था, गेंद को लॉफ्ट करना चाहते थे, गेंद फॉरवर्ड लेग में ट्रैवल होती हुई सिंगल का इज्जत. 28 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी आवश्यकता है 14 रन की. बची हुई गेंदे शेष है यहां पर 14 गेंदे शेष है, 14 बॉल रिमेनिंग एंड 14 रन रिक्वायर्ड टू बैलेंस मैच खड़ा है. युवराज एक बार फिर गेंदबाजी के लिए, तो मनोरनम का जो बल्ला है अभी भी शांत है कि यहां पर अपने बैट के फेस को ओपन करेंगे, रन को बटोरेंगे या फिर हवाई फायर के लिए निकलेंगे. इस बार अच्छी कट गेंद, एक्सीलेंट गेंदबाजी मिस्टर युवराज. ये गेंद आउटस्विंग डिलीवरी ये सीखनी चाहिए और यहां पर बल्लेबाज के फुटवर्क को रीड करना अगर आपने सीख लिया, टेनिस क्रिकेट विश्व में आप एक परिपक्व गेंदबाज बन के सामने आ जाओगे. सुपर गेंदबाजी, 13 में 14 रन की जरूरत. इस बार बेट किया, जरूर गेंद जा रही है शॉर्ट थर्ड मैन में, सिंगल का इजाफा. 29 ऑन द बोर्ड, लेग बाइज के संकेत. बची हुई 12 गेंदे, 13 रन की जरूरत. उस मैच का लुप्त उठा रहे हमारे अजीज दोस्त मिस्टर रोहन बेडगा. ऐसा दिस से न्यूमैन योगेश दीवा
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेरोली गावाला हा खेळाडू बिलॉंग करतोय. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. मनोहर ऑन स्ट्राइक, वेगवान मारा बघायला मिळेल इथे योगेश तिवाकडनं. मॅजिक स्पेल इथे मात्र हाताळावं लागेल. हळवारपणे मात्र वेट केलं, लेट किट खेळला, एकदा मात्र परिपूर्ण. थोडस फंबल तिथे बघायला मिळते, मात्र तुषार बसवत ऑन स्ट्राईकला राहतील. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 30 वर जाऊन पोहोचले. 11 चेंडू 12 धावा. जवळजवळ 750 व्हिवर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्या सर्व व्हिवरचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. NCC नंडोरे अप्रतिम असा डे नाईट मॅचचा थरार आपण बघतोय. तमाम क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा करतोय या ठिकाणी आम्ही. वळूया तुषार बसवतकडे. 11 चेंडू 12 धावा. ओ डॉट बॉल, दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख. वाडा शॉट, तेवढं चांगलं शतरक्षण. मिडॉनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते दोन धावा परिपूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 32 आणि इथे मात्र आपण बघतोय की युट्यूब पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. जवळजवळ 2.5 तास झालेले आहेत आणि त्यामध्ये 14,000 व्ह्यूवर आपल्यासोबत जोडले गेलेले होते. 32 अतिशय सुरा. एक लॉंग द कार्पेट, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केलाय. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि इथे मात्र डॉट बॉल. धावसंख्या 33 वर 9 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 8 चेंडू आणि 9 धावा हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी. आज मात्र पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, परंतु क्राऊड खूप चांगल्या पद्धतीने आपण बघतोय. एन्जॉय करताना प्रत्येक जण दरम्यान डॉट बॉल आलाय आणि आमचे आशिष मात्रे मात्र या स्पर्धेचं कौतुक करत आहेत. त्याने आत्ताच आम्हाला फोन केला होता आणि विजयजी तरे सरांच्या अप्रतिम नियोजनाचं कौतुक केलेलं आहे. मॅन प्रॉम केळवारोड, अतिशय सुरेख नियोजन आहे ते मात्र सांगताना जस्ट त्यांनी फोन केला. थँक्यू आशिष मात्रे सर. वळतो आपण मैदानाच्या आतमध्ये आणि या वेळेला डॉट बॉल, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र गेम प्लॅनिंग वाडा संघ या ठिकाणी माइंड गेम खेळताना आपण बघू शकाल. डॉट बॉल आलाय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज एसटीचे. चला 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अतिशय सुरेख असे मॅच आपण बघतोय. सहा चेंडू 9 धावा, वडा मॅच पूरी तरह से मॅच अभी बॅलन्स में खड़ा है. अतिशय सुरेख हरेश गोलंदाजी मार्गवर. हरेश्वर दळवी एक परिपक्व गोलंदाजाकडे आता चेंडू सोपवलाय वाडा संघानं.
तुषार बसवत एका बाजूने असेल, एका बाजूने हरेश्वर दळवी आपण बघतोय. कोळकेवाडी गावाला बिलॉंग करणार असा खेळाडू बघतोय आणि अनेक वर्ष वाडा संघाच्या माध्यमातून, वाडा तालुक्याच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट हाताळलंय. तोच हरेश्वर दळवी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने सहा चेंडू नऊ धावा, दोलायमान स्थिती मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे मध्ये मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रत्येकाला मात्र विचार करायला लावतोय की मॅच कुठल्या बाजूने जाईल. एका बाजूने तुषार आहे, एक मोठा फटका मॅचची हवा पूर्णतः पालघर तालुक्याच्या बाजूने. दोन डॉट चेंडू पुणश्य वाडा संघ इन ॲक्शन दिसेल. बघूया, दोन निर्धाव चेंडू हाताळावे लागतील कारण बॅटिंग लाईन खूप पालघर संघाकडे. इथे डॉट चेंडूवरती पूर्णतः दारोमदार तुषार इथे लाफ केलाय आणि हा चेंडू क्लिअर केलाय. तुषार ऑन अ फायर. जसं मी मगाशी म्हटलं की तुषार हा सध्याच्या हंगामामध्ये सर्वात खतरनाक लेफ्ट हँड फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते, ज्या कॉन्फिडन्स लेवलने तो चेंडू फेस करत आहे, ज्याला मी ओपनच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं आहे. आणि ती देहबोली कधीतरी तुम्हाला विश्वास मिळून देतं मोठ्या शॉटसाठी. आणि हरेश्वर दळवी यांचं स्वागत केलं आहे षटकारानं. तीन धावांची गरज. इथे मात्र सुरेख ब्लॉकमध्ये मारा होता, एकदा वर्जित केली जाईल. आणि चार चेंडू आणि आत्ता मात्र चुकी झाल्या इथे मी म्हणेन. आता चार चेंडू आणि दोन धावाची गरज. न्यूमॅन टाकल मैदानाच्या आतमध्ये. सचिन गडग आज सुद्धा हल्लीच्या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये. सचिन चार चेंडू आणि दोन धावांची गरज असताना सचिन सारखा हार्ड हिटर फलंदाज पालघर तालुक्याच्या टीममध्ये 11 स्क्वॉडमध्ये खेळणं म्हणजे एक आपल्या अप्रतिम कौशल्याचं पोचपावती असं मी म्हणेन. कारण जवळजवळ आपल्या पालघर तालुक्यामध्ये नाही नाही करताना जरी 130-140 संघ आहेत आणि त्यामध्ये प्लेईंग 11 खेळणं म्हणजे मोठा सन्मान आहे. आणि तुषारच्या सोबतीने सचिन गडग जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो त्यावेळेला नक्की ती मॅच चार चेंडू दोन धावा असताना पालघरला चान्सेस जास्त आहेत. आणि विजयाचा फटका अतिशय सुरेख सुरेश रैना स्टाईल, युवराज सिंग स्टाईलनं मॅचला फिनिश करतो इथे तुषार बसवत. प्रेक्षकांना विनंती करते चेंडू द्या, वन मॅन आर्मी हँडशेक नक्कीच करायचंय, हस्तांदोलन करा. सुपर मॅच फिनिश करते तुषार बसवत. वन मॅन आर्मी ची भूमिका इथे अदा करताना आणि नक्कीच सचिन पाटील साहेब नुकताच आमच्यासोबत जोडले गेले होते, आम्ही पुनश्च विनंती करू सचिनजी पाटील साहेब. प्रतीक चिपाट यायचं आहे आपण. प्रतीक चिपाट आम्ही विनंती करतोय. आणि 31 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली गेलंय. तुषार बसवत वडा बॅटिंग परफॉर्मन्स एक्सिलेंट सुपर मॅग्निफिसेंट काबिले तारीफ. जाते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नेक्स्ट मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. तत्पूर्वी आम्ही प्रतीक चिपाट आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बोलवतोय. झांजरळी पंधाटे गावाचा एक गोड आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. आणि संदीपजी आंबासाहेब मात्र आमची उमेश आमात यांनी सुद्धा स्कोररसाठी यायचे. उमेश आंबात तसेच प्रतीक चिपाट. धन्यवाद प्रतीक उपस्थित आहे.